अक्कलकोट तालुक्यातील जानेवारी ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 18 ग्रामपंचायती व 11 गावच्या पोटनिवडणुका अशा 29 गावच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत। त्यासाठी 5 नोव्हेंबरला मतदान होईल तर 6 नोव्हेंबरला मतमोजणी होईल अशी माहिती तहसीलदार बाळासाहेब शिरसट यांनी दिली। यात जनतेतून सरपंच निवड होणार आहे। तालुक्यातील रामपूर, इडगे, दहिटणे, हसापूर, नन्हेगाव, जकापूर, कंठेहळ्ळी, तळेवाड, बिजगेर, हालहळ्ळी, जेऊरवाडी, करज कुडल, शावळ, घुगरेगाव, केगाव बुद्रुक, केगाव खुर्द, कलकरजाळ, धारसंग, म्हैसलगी अशा एकूण 18 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे। कोरसेगाव, सातन दुधनी, संगोगी, तोरणी, उडगी, नागनहळ्ळी, जेऊर, कल्लप्पावाडी, हालहळ्ळी, आंदेवाडी खुर्द, हंजगी या 11 गावांमध्ये पोटनिवडणुका होणार आहेत। निवडणुकीसाठी 16 ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 ते 3 या वेळेत अर्ज स्वीकारणे, सोमवारी नामनिर्देशन पत्र छाननी तर बुधवारी 25 तारखेपर्यंत दुपारी 3 पर्यंत अर्ज मागे घेणे व त्यानंतर निवडणूक चिन्ह देण्यात येणार आहे। त्याच दिवशी 3 नंतर उमेदवारांची यादी जाहीर होईल। मतदान रविवार 5 नोव्हेंबर रोजी तर निकाल सोमवारी 6 नोव्हेंबर रोजी लागेल। निवडणूक लागलेल्या गावात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।